कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांनी पन्हाळ्यावर दारू प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगला चोप दिलाय. पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारू पीत होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निदर्शनात येताच त्यांनी दारू पिणाऱ्यांना कारमधून बाहेर काढलं आणि त्यांना चांगला चोप दिला. दरम्यान पन्हाळ्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पावनखिंड परिसरातील पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच दारू पिऊन पवित्र स्थान भ्रष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिवभक्त करत आहेत. या पावनखिंडीत ही अशी मंडळी या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि इथून दारू पित असतात हे आमच्या शिवभक्तांना कधी खपणार नाही. महाराजांचे सच्चे शिवभक्त हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार